नमस्कार, मी विजय आवामन. माणूस एकदा दुधाने पोळलं की ते ताकपण फुकून पेतं. तुम्हाला काय वाटतंय, एकदा नगर दक्षिणेत हरलेले विखे आता उत्तरेत हरतील? कसं शक्य नाही. विकास, विकास आणि विकास या अजेंड्यावर आम्ही काम करत होतो. 5 वर्षात विकास कामांच्या माध्यमातून इतकं पेरलं होतं की फटका बसेल असं वाटलंच नव्हतं. मात्र निवडणुकीत विकास नाही तर लोकांना छक्के पंजे आणि बोलवच्छनपणा आवडतो हे आम्हाला समजायला उशीर झाला, असा सूर सुजय विखे यांच्या तोंडून दिसून येतो. सुजय विखे यांनी काही मतदान केंद्रांवरती आक्षेप घेतला, फेरमतमोजणींची मागणी केली आहे आणि त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं हिरवा कंदील दिला. तसाच आता हा खटला हायकोर्टात गेलाय. निवडणुकी दरम्यान आपल्या कुटुंबाची बदनामी आणि निवडणुकीत दाखवलेला खर्च या दोन्ही मुद्द्यांमध्ये तफावत आढळते आणि हेच मुद्दे घेऊन आता सुजय विखे हे लोकसभेच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव घेतील. आता याचा निर्णय काय येणार ही पुढची वात असली तरीही लोकसभेच्या निकालाने विखे शहाणे कसे झालेत हे समजून घेऊयात. 2002 सालापासून रखडलेला उड्डाण पूल विखेंच्या कार्यकाळात म्हणजेच 2019 ते 2024 या कार्यकाळात पूर्ण झाला. नगर बायपास रस्त्याचे काम 2 वर्ष सुजय विखेंच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण झाले. कोविड काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन विखेंनी उपलब्ध करून दिले. नगर पाथर्डी रस्त्याचे काम विखेंच्याच काळात पूर्ण झाले. नगर मनमाड रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण होतं, मात्र त्याचा शेवट झाला नव्हता म्हणून ड्रॉबॅक समोर आला. ही सगळी मुद्दे सुजय विखे यांच्याशी बातचीत केली त्या दरम्यान त्यांनी आमच्या सोबत क्लिअर केली होती आणि म्हणून फक्त विकासाच्या मुद्द्याला धरून आम्ही निवडणुकीत उतरलो. पण परिणाम असा राहिला की लोकांनी 4.5 वर्ष आमदार राहिलेल्या निलेश लंकेंचे पारनेरचे मॉडेल पाहिले नाही आणि आमच्यावर टीका करत बसले. म्हणून आता आम्ही शहाणे झालोत. बदललेल्या विखेंमध्ये या गोष्टी दिसून येतात. जे नगर दक्षिणमध्ये घडलं तेच उत्तरेला घडेल का असा प्रश्न तयार होताच त्याचे उत्तर नाही असंच भेटतं. कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील दोघांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे. बेटा अभी ना समजता, मात्र बाप अनेक राजकारणातील उन्हाळे पावसाळे पाहून बसलेला आहे. राजकारणात अनुभवी असलेल्या विखेंच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात पकड दिसून येते. सोबतच दक्षिणेतला प्रचार हा पूर्ण उत्तर मॉडेल म्हणजेच उत्तरेच्या विकासावर झाला आणि शिर्डी जिथे रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांची कित्येक वर्षांची पकड. आज जरी काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात नाव समोर येत असलं तरी शिर्डी विधानसभेला त्या चालणार नाहीत. थोरात त्यांनी कितीही इकडून ताकद दिली तरीही रिअल फॅक्ट हेच आहे की शिर्डीत विखे पाटलांनी विरोधातील सगळ्या खुट्या कधीच उखडून फेकल्या. त्यातल्या त्यात सुजय विखे यांना राजकीय छक्के पंजे कमी समजतात, मात्र त्यात विखे बाप राहिलेत म्हणजे मुरलेलेत. काँग्रेस, शिवसेना, भाजप कोणत्याही पक्षामध्ये विखे असले तरी निवडून येतातच, कारण शिर्डीत विखेंचंच चालतं. त्यामुळे यावेळी लोकसभेच्या एका निवडणुकीने विखेंना शहाणं केलंय. आता विखे कसेच हरत नाही असा सूर विखे समर्थकांमधून दिसून येतो. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेला प्रचार आणि त्यानंतर आलेला रिझल्ट हा विखेंना धक्का देणारा होता. विखेंना ज्या गोष्टी ड्रॉबॅक ठरल्या म्हणजे थोडक्यात त्यांची सिस्टीम किंवा त्यांचे असणारे पीए या सगळ्याच गोष्टी सुजय विखेंनी सध्या बदलून टाकल्यात. सुजय विखेंनी आपला मोबाईल नंबर सार्वजनिक केलाय. सुजय विखे आता सहज कुठेही उपलब्ध होतात. त्यासोबतच सुजय विखे यांनी पुन्हा एकदा लोकांची प्रश्न सोडवणं, लोकांच्या संपर्कात येणं या सगळ्याच गोष्टी बदलून टाकल्यात. त्यामुळे बदललेले सुजय विखे भल्या भल्यांना हानिकारक ठरू शकतात. आता बदललेले विखे हे चांगलेच हानिकारकही असतील आणि भयानकही असतील असं सध्या बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतंय, शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराभव होऊ शकतो का? आमच्याकडून तरी उत्तर त्याचं नाही असंच मिळतं. मात्र बदललेली राजकीय शैली भविष्यात नेमकं कुठपर्यंत नेऊन पोहोचते यावरच पुढचं विश्लेषण जे आहे ते करता येऊ शकतं. बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.